मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज पहाटे एका आयसर टेम्पोने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात टेम्पोमधील चालक आणि क्लिनर जागीच ठार झाले आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुण्याहून मुंबईकडे आयसर टेम्पो मालक घेऊन जात असताना तो बोरघाटात आडोशी गावाच्या हद्दीत आला असता चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पोने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली. यामध्ये टेम्पोमधील चालक अनिल लाखन गावित वय 27 वर्ष, अनिकेत राजू बोरसा सिल्वावा वय 24 वर्ष या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या टेम्पोची केबिन पूर्णपणे दबल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.